तर नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आता परत एकदम सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात। तर अशा वातावरणात फिरताना काही आनंदमय आणि सुखदायक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, तर आज आपण त्याच पाहणार आहोत। तुम्हाला दाखवतो काय इंटरेस्टिंग आणि नवीन आहे, तर या माझ्यासोबत। हे पहा समोर ते जे दिसतंय ते आहे सुग्रणीचा करता, सुग्रणीचा पाहू शकता, दिसत आहे तुम्हाला। हे पहा खूप अस छान, आणि त्यात आय थिंक ते होती पहा आली, दिसत आहे त्यात ती प्रॉपर अशी आपला घर तयार करत आहे। वा मस्त नाही मग चिमणी सुग्रण हे पाहू शकता, किती सुंदर आहे पहा। आपण जसं घर बांधतो तसं त्या प्रॉपर असं गवताने, गवताच्या काडीने त्यांचं घरटं जे बांधत आहे, खूपच छान वाटतं मित्रांनो। ते पहा तिथे आहे। काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण आज पाहूयात। मागे आहे सुदेश बुर्टे, सुदेश बुर्टे माझा दादा, सुदेश बुर्टे ब्लॉग्स, याचं चॅनल खूप ग्रो होत आहे तुमच्या आशीर्वादाने, तुमच्यामुळे। तुमचा असाच आशीर्वाद आमच्या पाठीशी राहूयात कायम। चला अजून पाहूयात काय आपल्याला बघायला मिळतंय। मित्रांनो टाकल्याची भाजी पाहताय तुम्ही, टाकला सर्वांच्या आवडीची भाजी, कोकणातल्या सर्वांच्या आवडीची भाजी टाकला। काय पाहताय तुम्ही मित्रांनो, आपण जे आपल्या गणपती बाप्पांना वाहतो तिरडा, ते आहे तिरडा इथे सुरुवात झालेली आहे। लवकरच बाप्पांचे आगमन होणार आहे, सर्वांनाच माहिती आहे। खूप सुंदर असं वातावरण पाहू शकताय। ही पानं कसली तुम्हाला नक्कीच माहित असेल, प्रत्येक कोकणी माणसाला हे ओळखीची पानं आहेत। अर्थातच आपण याच्यावर आपण पत्रावळ्या विणायचो, पत्रावळ्या, आणि ह्या वापरायचो जेवण्यासाठी, जेवणासाठी ताट म्हणून वापरायचो आपण। लग्न कार्यक्रमात किंवा दुसरे सप्ताह असेल तिथे वापरायचो। म्हणजे फळशीची पानं, फळशीची पानं सर्वांना माहिती आहेत, पाहू शकता तुम्ही। वा वा एक गावाकडची सुंदर आठवण। समोर तुम्ही पिंपळाचं झाड पाहताय, किती उंच आहे पहा, पिंपळाचं झाड आहे, बघायला खूप छान वाटतंय। इथे आय थिंक मला वाटतं इथे देवाचं काहीतरी अस्तित्व आहे, त्यामुळे इथे झेंडा लावलाय। पाहताय तुम्ही खूप मस्त नेचर, प्रत्येकाला आवडतो, कोणाला नाही आवडत, बट आमचा जन्मच नेचरमध्ये झाला। तर आम्ही कोकणी आणि प्रत्येक कोकणी माणूस सुखी आणि समृद्ध असतो, सर्वांनाच माहिती आहे। आणि प्रत्येक जण ते अनुभवत आहे, कोकणी माणूस 100%। कसं आहे निसर्ग रम्य वातावरण तुम्हाला आवडलं ना? थोडं आपण आता धमाल करूया तिथं ह्या मैदानावर, या मोकळ्या वातावरणात। चला मस्त वाटतोय, काटे असतील खाली। स्वर्ग सुख, कोक
आकडी संख्या प्लस संकेत. इतरांना भारी वाटतं, एक नंबर फिलिंग आहे. सुख, माइंड फ्रेश होतो एकदम. एकदम फ्रेश. नेचर इज नेचर. हो, ऑलवेज. श्वास मोकळा, श्वास मोकळा, श्वास.